रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू। ऑफर फक्त 3 दिवस। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। शेगाव येथे चिंचेच्या झाडांचा साजरा झाला 21वा वाढदिवस। प्रल्हाद बोराडे यांच्या चिंच 20वा या अॅग्रो टुरिझमला मिळते पर्यटकांची साथ। ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव देणारा रांगडा प्रकल्प। जत सारख्या दुष्काळी भागात सुरू करण्यात आलेला चिंच 20वा या कृषी पर्यटन केंद्रातील चिंचेच्या झाडाचा 21वा वाढदिवस पर्यावरण व कृषी प्रेमी मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी साजरा करण्यात आला। जत तालुका म्हटलं की भयंकर दुष्काळ हे एक ठरलेलंच आहे। याच तालुक्यातील शेगाव येथे एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या युवकाने पाण्याअभावी शेती करायची म्हणून 20 वर्षापूर्वी चिंचेची 50 झाडे लावली। हा प्रयोग आता चिंच 20वा या कृषी पर्यटन केंद्रात रूपांतरित झालाय। दुष्काळी भागापुढे या कृषी पर्यटन केंद्रातून नवा आदर्श निर्माण केलेल्या तरुणाचे नाव आहे प्रल्हाद बोराडे। त्यांची सुविद्य पत्नी सौ उज्ज्वला बोराडेंचीही त्यांना या कामी मोठी साथ मिळते। चिंच 20वा बाबत अधिक माहिती देताना प्रल्हाद बोराडे म्हणाले की चिंच 20वा कृषी पर्यटन केंद्र हे 4 एकर परिसरामध्ये वसलेले आहे। येथे 105 चिंचेची झाडे व 675 आंब्यांची झाडे आहेत। या व्यतिरिक्त लाल जट्रोफा, मधुमती, बकुळी, जास्वंद, अंजीर, रातराणी, पारिजातक, मोगरा, देशी गुलाब, चिक्कू, मोसंबी, जाईजुई, ख्रिसमस, पेरू, मोरपंखी, गवती चहा असे अनेक फळे व फुलांची झाडे बघण्यास व अभ्यासास मिळतील असेही बोराडे म्हणाले। 15 ऑगस्ट 2000 साली 50 चिंचेच्या झाडांची लागवड करण्यात आली होती। याच ठिकाणी चिंच 20वा अॅग्रो टुरिझम साकारले आहे। चिंचेच्या झाडांची लागण करणारे राजाराम शिंदे, झाडांचे पालन पोषण करणारे बोराडे यांचे बंधू संभाजी बोराडे, चिंच 20वाचे प्रमुख प्रल्हाद बोराडे व सौ उज्ज्वला बोराडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला व केक कापून चिंचेच्या झाडाचा वाढदिवस साजरा केला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्त परायण, तुकाराम बाबा महाराज जागर फाउंडेशनचे प्रमुख तथा जतचे माजी नगरसेवक परशुराम मोरे, पत्रकार जोकेश आदाटे, अनिल मदने, गोपाल पात्रुट, आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजू वाघमारे, अविनाश कुलकर्णी सर, ग्रामसेवक विभीषण सावंत, पत्रकार डॉक्टर नाना हलगंडे, डॉक्टर बाळासाहेब मागाडे, सुशांत मागाडे, बंडू वाघमोडे आदी उपस्थित होते। खरतर जीवनातील एक अलौकिक वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आज सन्मान्य बोराडे साहेबांमुळे आला। जीवनामध्ये आपण अनेकांचे वाढदिवस साजरे करतो, अतिशय उत्साहाने साजरे करतो, पण ज्या माझ्या काळ्या मातीमध्ये, काळ्या आईच्या भूमीमध्ये मी वृक्ष लावला आणि या वृक्षाचंसुद्धा मी वर्धापन दिन किंवा वाढदिवस अतिशय सन्मानानं करतो अशा पद्धतीचा त्यांचा भाव पाहिला। ही झाडं लावणारे या झाडाचे जनक सन्मान्य शिंदे, त्या झाडाचं पालकत्व ते केलेले त्यांचे बंधू बोराडे, या सर्व मंडळींनी अतिशय उत्साहानं आणि आनंदानं गेल्या 21 वर्षापासून या झाडाचं संवर्धन केलं, संगोपन केलं आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा एक शांतीचा संदेश जो आहे की वृक्ष वली आमा चोयरी वनचरी, या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे झाडंही मानवी जीवनाला सर्वस्व देतात परंतु आपण मात्र कृतज्ञपणानं त्यांच्याशी वागत असतो, तर या सगळ्यांकडे दृष्टिकोन या निसर्गाप्रती बघण्याचा प्रत्येकाचा बदलला पाहिजे। या उदात्त हेतून अत्यंत सुसज्ज चांगलं जीवन असताना सुद्धा त्यांनी त्या बाकीच्या सगळ्या मोह टाळला आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये येऊन या झाडांच्या सान्निध्यामध्ये स्वतः आपल्या कुटुंबासमवेत राहून आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना त्यांच्या जीवनातला काही थोडासा विरंगुळा या ठिकाणी मिळावा म्हणून हे कृषी पर्यटनाची संकल्पना त्यांनी आज त्या शेगावसारख्या खेडेगावामध्ये वाढवली, जोपासली आणि त्यातून ते आपल्याला सगळ्याला आनंद द्यायचं काम करतात। मगाशी त्यांनी सांगितलं इथं अनेक नद्यांची नावं त्यांनी आपल्या वृक्षांना दिलेली आहेत, हे वृक्ष चांगले जोपासलेले आहेत, अतिशय कलात्मकतेनं हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे आणि ते करत असताना, बोलत असताना त्यांचा उत्साह असा नदीच्या धबधब्यासारखा ओसंडून वाहत होता, म्हणजे या सगळ्या गोष्टीवर प्रेम करणारा। आणि त्यांनी एक वाक्य आत्ता मागाशी आपण सरांच्या देखत बोलले की यातून कोणत्याही प्रकारचं अर्थार्जन करावं हा माझा फार मोठा हेतू नाही, पण सगळ्यांना आनंद द्यावा हा त्यांचा हेतू आहे आणि खरोखर या तुमच्या मनातली जी कल्पना आहे त्या कल्पनेला आम्हा सर्व उपस्थितांच्या वतीनं मी धन्यवाद देतो। एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा तुमच्यामुळे योग आला
त्याबद्दल सांगोला तालुक्याच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ॲग्रो या पर्यटनामध्ये तुमच्या अनेक ज्या काही संकल्पना भविष्य काळामध्ये असतील त्या सगळ्या सत्यामध्ये उतरू, त्यामध्ये आमची कुठं आवश्यकता लागली, सहकार्य लागलं तर आम्ही नेहमी तुमच्या सहकार्याला असू एवढा शब्द देतो आणि आपण दोघांच्याही कार्यक्रमाला धन्यवाद देतो. दुष्काळी भागामध्ये बोर्डर सरांची एक संकल्पना राबवलेली आहे ती अप्रतिम आहे. तिथं आल्यानंतर असं वाटतं की राज्यातला दुष्काळ आहे हे असं जाणून दिसत नाही. मी 2000 जेव्हा या झाडाचं म्हणजे वृक्षारोपण केलं त्यानंतर आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये 21 वर्ष तब्बल पूर्ण झाले आणि 21वा वाढदिवस. आज आपण मुलांचा वाढदिवस बघतोय, राजकीय मंडळीचा वाढदिवस बघतोय, अनेक वेगवेगळे वाढदिवस बघतो, पण आज निसर्गमंडळमय वातावरणामध्ये 300वा वाढदिवस आज या ठिकाणी पूर्ण झाला. वास्तविक पाहता एक आदर्श बरोबर घेण्याजोगत आहे की या ठिकाणी प्रत्येक झाडाच्या देखील प्रत्येक नद्यांचं नाव त्याने दिलेले आहेत. म्हणजे आत आल्यानंतर एखाद्या लहान मुलाला या ठिकाणी आणलं त्या मुलाला तर दाखवलं फिरून तर प्रत्येक झाडाच्या ठिकाणी नदीत नाव लिहिलं आहे. एकदम अप्रतिम काम आहे. स्वतः पुण्यामध्ये सर्व्हिस करतात आणि तिथून गावाकडं एवढ्या दुष्काळ म्हणजे 2000 तर खूप दुष्काळ मोठ्या प्रमाणात होतो. शेगावपासून काही अंतरावरती पाण्याचा हा पत्ताच नाही आहे. आता 2-3 वर्षांमध्ये पाणी म्हैशाचं पाणी जतपूर भागामध्ये त्याच भागामध्ये सांगोला साईडला जाणारं पाणी इथंच आलेलं आहे. पण अशा कठीण भागामध्ये देखील वृक्षरोपण लावून कोण लागत. मी उज्ज्वला बोराडे आणि माझे मिस्टर प्रल्हाद बोराडे आणि आम्ही सर्वजण पुण्यामध्ये व्यवस्थित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो आणि आम्ही दोघे पण तिथं राहत होतो. आमची 2 मुले आणि आम्ही आमचं व्यवस्थित तिकडे एकदम चांगला पगार सर्व काही व्यवस्थित होतं. परंतु आम्हाला दोन्ही हे कोरोनाच्या काळामध्ये थोडंसं इकडे या सुट्टीसाठी येऊन आम्ही हा प्रोजेक्ट ठरवला. आम्हाला व्यवस्थित पगार व्यवस्थित सर्व काही शटल होती. सर्व 2 मुले आम्ही सर्वजण एकत्र राहत होतो, व्यवस्थित राहत होतो, कशाचीही कमतरता नव्हती. तरी पण आम्हाला हा प्रोजेक्ट करायचा होता आणि प्रोजेक्टतर्फे आम्ही दुसऱ्यांना पण ह्याच्यातून आनंद मिळावा आणि सर्व काही व्यवस्थित आपल्या एका ह्या दुष्काळी भागात एकही असा प्रोजेक्ट नाही की असं आपल्या इकडच्या सर्व कुटुंबांना एकत्रित येऊन सर्व आनंद घ्यावा असं वाटण्यासारखं काहीही नव्हतं. म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट हा आगळा वेगळा कार्यक्रम ठरविला. त्यामुळे आम्ही आज ह्यामध्ये थोडेसेच दिवस झाले की आम्ही हा कार्यक्रम राबविला आहे. चांगला